आम्ही चार मेंबर आहोत. आमच्या कंपनीचं नाव सनराइज आहे. जसे की आपल्याला सकाळच्या सेशन मध्ये सरांनी सांगितलं, इनोव्हेशन म्हणजे काय बदल करता येईल व काय नवीन शेतकऱ्यांसाठी आणता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विचार करून जे आपण पिकाला खत देतो तर ते आपण साधारणपणे बकेटने किंवा टोपल्याने देतो. तर टोपल्याने देत असताना तरी समजा एक इथे एक रो आहे तर ते एकच हाताने होतं, परंतु जर आपण बॅग बनवली तर ते आपल्याला दोन्ही हाताला असं वेळही वाचेल आणि त्रासही कमी होईल. आणि जे बकेटने किंवा टोपल्याने टाकतो तर ते आपल्याला खाली वापरून टाकावं लागतं, पण त्याच्याला आपण जर मॉडिफिकेशन केलं तर त्या बॅगला आपण पाईप पासून ते डायरेक्ट जे ब्लॅक आहे त्याच्यामुळं मुळा शेजारी टाकू शकतो म्हणजे एका लाईन. आणि याने त्रासही कमी होईल आणि जे कमरेचा त्रास होतो तोही कमी होईल आणि टाईमही वाचेल. आणि त्याला जर डबल मॉडिफाय केलं तर आपण जे गावाला खत फेकतो समजा आता ब्रॉडकास्टिंग मेथड आहे तर त्याला आपण पाईपने इथे असं नळी करून ते असे दोन्ही हाताने फेकू शकतो नळीच्या माध्यमातून. आणि यातून वेळही वाचेल आणि जे टाकापासून टिकाऊ आहे ते पण आपलं साध्य होईल अशा दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे.